Hello student, welcome to our class. Today we are going to start science second. Science second is first lesson jo hai to aaj apan suru karnar hai. First lesson cha name hai classification of plant. So first lesson start karne aadhi ya lesson che je basics ahet te basic tumhala 8th la jhalele ahet. Tar ya basic chi introduction tyane can you recall yacha madhe dileli ahe. सगळ्यांकडे तुमच्याकडे नाईटचे बुक असतील तर याच्यामध्ये कॅन यू रिकॉल मध्ये त्यांनी काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्या क्वेश्चनचे आंसर म्हणजे तुमची 8 ची रिव्हिजन असणार आहे. सो ते जे आंसर किंवा त्यांनी कॅन यू रिकॉल मध्ये काय दिलेले आहे हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. सो बघा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे जे प्लांट्स आहेत हे प्लांट लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. सो दे आर लिव्हिंग आणि याच्या आधी जो वर्ड यूज केलेला आहे तो आहे क्लासिफिकेशन. प्लांटचं क्लासिफिकेशन करणं का गरजेचं पडलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठलीही गोष्ट आपण क्लासिफाय का करतो तर त्यांचा स्टडी इजी जावा यासाठी आपण ती गोष्ट क्लासिफाय करतो. फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. याच्यामध्ये सगळ्यात तुम्ही सगळेजण लायब्ररीमध्ये गेलेले असाल तर लायब्ररीमध्ये बरेच वेगवेगळ्या सब्जेक्टचे बुक्स जे आहेत ते बुक्स आपण बघतो. सपोज एखाद्या कॉलेजची लायब्ररी असेल मोठी लायब्ररी तर त्या लायब्ररीमध्ये तुमचे सब्जेक्टचे जे बुक आहेत ते बुक असतील, रेफरन्स बुक असतील, अवांतर वाचनाचे बुक्स असतील, सो असे बरेच वेगवेगळे बुक असतील आणि हे जर शफल करून कबर्ड मध्ये ठेवलेले असतील आणि त्यात तुम्हाला एक 11 स्टँडर्डचं बुक शोधायचं असेल तर ते बुक शोधताना तुम्हाला अवघड जाईल. कारण एकाच कबर्ड मध्ये सगळे बुक जर असे शफल कशीही अरेंज केलेले असतील त्यांच्यामध्ये अरेंजमेंट व्यवस्थित नसेल तर ते एक बुक शोधायला तुम्हाला बराच वेळ लागेल. तसंच या प्लांट्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत होतं, या अर्थवरती बरेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तशीच व्हरायटी आपल्याला प्लांट्स मध्ये सुद्धा बघायला मिळते. खूप प्रकारचे प्लांट्स या अर्थवरती आहेत. सो तुम्हाला त्यांचा स्टडी कमीत कमी वेळेत आणि इझिली करता यावा यासाठी यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. आता क्लासिफिकेशनमुळे कमी वेळात कसा फायदा होईल तर याच्यामध्ये बघा आपलं आत्ताच एक्झाम्पल, ते जे बुक्स आपण सगळे एकाच कबड मध्ये ठेवलेले कसेही अरेंज केले होते त्याचीच अरेंजमेंट जर आपण प्रॉपर केली म्हणजे कशी. तर याच्यामध्ये सपोज आपण स्टँडर्ड वाईज बुक सेपरेट काढले, वेगवेगळे कबड तयार केले. सपोज एक कबड 8 साठी आहे, एक 9 साठी आहे, 10th आहे, 11th आहे या पद्धतीनं. त्यानंतर नेक्स्ट त्या कबड वेगवेगळे केले स्टँडर्ड वाईज. त्यानंतर प्रत्येक कबड मध्ये कंपार्टमेंट तयार केले आणि त्या त्या कंपार्टमेंट मध्ये फॉर एक्झाम्पल सायन्स साठी एक कंपार्टमेंट आहे, मॅथ्स साठी आहे, मराठी साठी, हिंदी साठी असे कंपार्टमेंट केले आणि त्याच्यामध्ये बुक्स अरेंज केले. आता आपला मुद्दा होता सुरुवातीचा, तुम्हाला त्यातला एक बुक शोधायचे. सपोज तुम्हाला 11th बायोचं बुक शोधायचे तर तुम्ही एक्झॅक्टली 11th कबर्ड मध्ये जाल, त्याच्यामधलं बायोचं कंपार्टमेंट शोधून काढाल आणि बायोच्या कंपार्टमेंट मधलं बुक जे ते तुम्ही इझिली घेऊ शकाल. सो आता काय झालं, तुमचा वेळ कमीत कमी वेळ लागला. हेच आधी शफल केलेले जे बुक होते, कसेही अरेंज केलेले जे बुक होते त्यातलं एक बुक काढायला तुम्हाला काय झालं असतं, बराच वेळ लागला असता. सो यामुळे मला सांगायचं महत्त्वाचं हे आहे की क्लासिफिकेशन केल्यामुळे फायदा काय होतो तर कमीत कमी वेळात त्या गोष्टींचा स्टडी इझिली करता येतो. मग आता आपल्या टॉपिकचं नेहमी तुम्हाला सांगितलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. सो या टॉपिकमध्ये आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं हे स्टडी करणार आहोत. पण ते स्टार्ट करण्याआधी 8th मध्ये झालेले जे बेसिक आहे मी स्टार्टला सांगितले तर ते बेसिक्स आपण बघूया. तर त्याच्यामध्ये फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे ते ऑर्गॅनिझम कसे क्लासिफाय झाले त्याचा चार्ट त्यांनी इथेही दिलेला आहे. फक्त ते क्लासिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवरती व्हरायटीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तुम्ही लिव्हिंग कोणाला म्हणता, ज्यांची ग्रोथ होते, ज्यांना न्यूट्रियंट लागतात ग्रोथसाठी, जे रिप्रोडक्शन करू शकतात, त्यानंतर ज्यांना संवेदना असते, असे जे गोष्टी आहेत यांना आपण लिव्हिंग म्हणतो. तर हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हे क्लासिफाय करायचे. आता क्लासिफाय करायचे झाले तर आपल्याला क्रायटेरिया हवे क्लासिफिकेशनसाठी. फॉर एक्झाम्पल आत्ताचं जे आपण बुक्सचं क्लासिफिकेशन शिकलो लायब्ररीमध्ये त्यात पहिला क्रायटेरिया वापरला तुम्ही स्टँडर्ड इयत्ता, इयत्तेनुसार तुम्ही बुक काय केली सेपरेट केली. दुसरा क्रायटेरिया तुम्ही वापरला ते म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्टनुसार मग सेपरेट काढले. त्याच पद्धतीनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्यासाठी आपण कोणते क्रायटेरिया वापरणार आहे बघा. सगळ्यात पहिला जो क्रायटेरिया यूज केला गेला तर तो क्रायटेरिया आहे सेल कोणत्या टाईपचे. ओके, आणि ही जी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची क्लासिफिकेशनची सिस्टीम जी आपण स्टडी करणार आहोत ही रॉबर्ट व्हिडॅकर या सायंटिस्टनी दिलेली सिस्टीम जी आहे ते आपण बघणार आहोत. सो बघा
सेकंड लिस्ट का नेम है रॉबर्ट व्हिटाकर. ओके, रॉबर्ट व्हिटाकर यांनी लिविंग ऑर्गॅनिझमचं 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग क्लासिफिकेशन करताना जे क्रायटेरिया यूज केलेले आहेत त्यातला फर्स्ट क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितला, टाइप ऑफ सेल. कोणत्या टाईपची सेल आहे, मग सेलचे टाईप किती आहे, तर सेलचे दोन टाईप आहेत. एक टाईप येतो तो म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरा जो येतो की आहे युकॅरियोटिक सेल. ओके, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल असे सेलचे मेन दोन टाईप पडतात. सो बघा, फर्स्ट मी लिहिले प्रोकॅरियोटिक, दुसरा क्रायटेरिया यूज केला तो होता नंबर ऑफ सेल. नंबर ऑफ
म्हणजे एक सेल आहे की एक पेक्षा जास्त सेल आहे त्या बेसिस वरती क्लास सिम्युलेशन केलं. सपोज जर एकच सेल असेल तर त्याला म्हटलं जातं युनिसेल्युलर, आणि जर एकापेक्षा जास्त सेल असतील तर त्याला म्हटलं जातं मल्टी सेल्युलर. फॉर एक्झाम्पल आपलं जर एक्झाम्पल घेतलं तर आपण मल्टी सेल्युलर, आपल्याकडे बऱ्याच सेल प्रेझेंट आहेत आपल्या बॉडीमध्ये आणि अमीबा पॅरामशियम किंवा हे बॅक्टेरिया अशी जर उदाहरणं घेतली तर हे सगळे काय आहे युनिसेल्युलर आहे. आता युनिसेल्युलर जे आहेत त्यांचा पुढचा एक किंगडम तयार झाला आणि त्या किंगडमचं नेम आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा आणि हा जो किंगडम प्रोटिस्ट आहे त्याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम येतात तर याच्यामध्ये मेनली पॅरामशियम, युग्लिना. पॅरामशियम, युग्लिना किंवा अमीबा सगळ्यांना माहिती तर हे अमीबा यासारखे ऑर्गॅनिझम जे आहेत ते सगळे प्रोटिस्टामध्ये येतात. अजूनही बरेच ऑर्गॅनिझम शिल्लक राहिलेले, फर्दर कसे क्लासिफाय झाले ते बघा व्यवस्थित. सो पुन्हा एकदा रिपीट करते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाय किती किंगडम मध्ये झाले, फाईव्ह किंगडम मध्ये झाले. हे क्लासिफिकेशनची सिस्टीम कोणत्या सायंटिस्टने सांगितलेली आहे, रॉबर्ट विटेकर. ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्यासाठी काय युज केले गेले, वेगवेगळे क्रायटेरिया. तर त्याचा पहिला क्रायटेरिया होता टाईप ऑफ सेल, कोणत्या टाईपची सेल आहे, प्रोकॅरियोटिक आहे की युकॅरियोटिक आहे. त्या बेसिसवरती दोन क्लास, आणि प्रोकॅरियोटिकचा किंगडम त्या झाला किंगडम मोनेरा. रिमेनिंग युकॅरियोटिक अजून भरपूर ऑर्गॅनिझम आहे. मग सेकंड क्रायटेरिया युज केला नंबर ऑफ सेल, युनिसेल्युलर और मल्टी सेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये जो किंगडम आहे तो आहे किंगडम प्रोटिस्टा. आता जे राहिलेले मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यांचं फर्दर कसं क्लासिफिकेशन झालं, तर त्यासाठी नेक्स्ट क्रायटेरिया यूज झाला मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम साठी. तो क्रायटेरिया होता वेदर सेल वॉल इज प्रेझेंट और ऍबसेंट. सेल वॉल आहे की नाही त्या बेसिसवरती पुढचं क्लासिफिकेशन झालं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सेलचे जे आउटरमोस्ट कव्हरिंग आहे ते सेल वॉल आणि त्याच्या आतमध्ये असलेली सेल मेम्ब्रेन. पण काही ऑर्गॅनिझम असे असतात त्यांना सेल मेम्ब्रेन असते पण सेल वॉल नसते. मग त्या ऑर्गॅनिझम मध्ये आउटरमोस्ट कव्हरिंग सेल मेम्ब्रेनच असतं, सेल मेम्ब्रेनच्या बाहेरची सेल वॉल त्यांच्याकडे नसते. व या बेसिसवरती मल्टी सेल्युलरचे दोन ग्रुप मी तुम्हाला सांगितले. तर त्यातला पहिला जो सांगितला विथ सेल वॉल आणि दुसरा जो ग्रुप आहे विदाउट सेल वॉल. मुलांना बघा मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत या मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल असे दोन सेपरेशन करण्यात आलं. विथ सेल वॉल म्हणजे ज्यांना स्वतःची सेल वॉल आहे, मग ते जे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये प्लांट्स येतात, फंगस येतात, हे सगळे ऑर्गॅनिझम सेल वॉल असणार आहे. आणि विदाउट सेल वॉल फक्त एकच आहे तो म्हणजे किंगडम एनिमेलिया. सो इथं नेक्स्ट किंगडम मिळाला किंगडम एनिमेलिया. किंगडम एनिमेलिया आता विथ सेल वॉल. विथ सेल वॉल मी आताच तुम्हाला सांगितलं प्लांट्स अँड फंगस दोघांनाही सेल वॉल असते. मग ह्या दोघांचं सेपरेशन कोणत्या बेसिसवरती केलं, तर यांच्यामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन. मुलांना चौथा आणि शेवटचा क्रायटेरिया आला मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे बॉडीमध्ये न्यूट्रियंट कोणत्या पद्धतीनं घेतले जात आहेत त्या बेसिसवरती हे सेल वॉल असणारे ऑर्गॅनिझम सेपरेट झाले. मग त्याच्यामध्ये दोन मोड आहेत न्यूट्रिशनचे, ऑटोट्रॉफिक अँड हेटेरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिकचा अर्थ होतो जे ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करतात त्यांना ऑटोट्रॉफिक म्हटलं जातं, आणि जे फूड मटेरियल सारखे इतरांवरती डिपेंड करतात त्यांना हेटेरोट्रॉफिक असं म्हणतात. सो बघा यांचे दोन पार्ट पडले, एक आहे ऑटोट्रॉफिक आणि दुसरा आहे हेटेरोट्रॉफिक. या पद्धतीनं दोन ग्रुप केले. ऑटोट्रॉफिक जो आहे त्याच्यामध्ये तो किंगडम प्लांटी, आणि जे हेटेरोट्रॉफिक आहे याच्यामध्ये जो किंगडम फंजाय. मुलांना या वेळी फाईव्ह किंगडम जे आहेत ते तयार झाले. आपण एकदा पुन्हा फाईव्ह किंगडम रिपीट करूया. आपल्या टॉपिकचं नेम आहे क्लासिफिकेशन ऑफ
प्लांट्स सो आपण हा किंगडम शिकणार आहे प्लांट्स एंड क्लासिफिकेशन मग हे जे आहे रिव्हिजन तुम्हाला दिलेली 8 स्टँडर्ड मध्ये की लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला माहिती पाहिजे ओके मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण किती क्लास मध्ये क्लासिफाय केले मेन दोन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक ओके हा ही जी सिस्टीम आपण बघतोय फाइव किंगडम सिस्टीम ही कोणत्या सेंटेंसेस आहे रॉबर्ट रिडेकर ऑर्गॅनिझम फाइव किंगडम मध्ये क्लासिफाय करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे क्रायटेरिया यूज केले त्याचा पहिला क्रायटेरिया आहे टाइप ऑफ सेल सेलचे किती प्रकार सांगितले दोन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम अँड युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक मीन्स प्रिमिटिव्ह न्यूक्लियस अँड युकॅरियोटिक मीन्स ट्रू न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक मध्ये कोणता किंगडम आला किंगडम मोनेरा ज्याच्यात काय येतात बॅक्टेरिया आता युकॅरियोटिक म्हणजे ट्रू न्यूक्लियस मुलांनो सगळ्यांना प्रिमिटिव्ह आणि ट्रू न्यूक्लियस समजलंय का बघा प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे काय असतं त्यांच्या जेनेटिक मटेरियलच्या बाजूला न्यूक्लियर मेम्ब्रेनचं कव्हरिंग नसतं आणि युकॅरियोटिक न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसच्या बाजूला न्यूक्लियर मेम्ब्रेनचं कव्हरिंग असतं आता हे जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे किती प्रकार पडले दोन युनिसेल्युलर अँड मल्टी सेल्युलर युनिसेल्युलर म्हणजे हा आपण सेकंड क्रायटेरिया यूज केला नंबर ऑफ सेल युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल असणार आहे मल्टी सेल्युलर म्हणजे मेनी सेल असणार आहे मग आता बघा हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे युकॅरियोटिक आहे ते ऑर्गॅनिझम त्यांचा एक किंगडम तयार झाला किंगडम प्रोटिस्टा आणि याच्यामध्ये पॅरामिशियम अमीबा युग्लिना यासारखे ऑर्गॅनिझम येतात आणि राहिलेले जे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यासाठी पुढचा क्रायटेरिया वापरला सेल वॉल इज प्रेझेंट ऑर ऍबसेंट मग सेल वॉल जर प्रेझेंट असेल तर ते वेगळ्या बाजूला काढले आणि विदाउट सेल वॉल असणारे बाजूला विदाउट सेल वॉल मध्ये येतात किंगडम अॅनिमॅलिया आणि विथ सेल वॉल मध्ये दोन काढले ऑटोट्रॉपिक अँड म्हणजे पुढचा क्रायटेरिया यूज केला मोड ऑफ न्यूट्रिशन कारण सेल वॉल असणारे फंगस आणि प्लांटिंग दोन्ही पण त्या दोघांना सेपरेट करण्यासाठी शेवटचा क्रायटेरिया वापरला आपण मोड ऑफ न्यूट्रिशन तर त्यातले प्लांट जे आहेत ते ऑटोट्रॉपिक आणि फंजाय जे आहेत ते हेटेरोट्रॉपिक असतात सो या वेळी आपण फाइव किंगडम तयार केले एकदा फाइव किंगडमचे नाव रिपीट करूया त्यातला पहिला किंगडम आहे किंगडम मोनेरा दुसरा आहे किंगडम प्रोटिस्टा तिसरा प्लांटी फंजाय अँड अॅनिमॅलिया तुमच्या बुक मध्ये दिलेले आहे त्या पद्धतीनं मोनेरा प्रोटिस्टा हे जे किंगडम आहे ते किंगडम तुम्हाला याआधी 8 स्टँडर्ड मध्ये झालेले आहे इव्हन फंजाय सुद्धा झालेलं आहे मोनेरा झालाय प्रोटिस्टा झालाय आणि फंजाय झालाय म्हणजे 8 मध्ये तुम्ही वेगवेगळे बॅक्टेरिया शिकलेले आहात अमीबा पॅरामिशियम युग्लिना हे ऑर्गॅनिझम झाले असतील वेगवेगळे फंगस झाले असतील राहिले दोन किंगडम किंगडम प्लांटी आणि किंगडम अॅनिमॅलिया यातला किंगडम प्लांटी तुम्ही यावर्षी स्टडी करणार आहात आणि किंगडम अॅनिमॅलिया तुम्हाला 10 स्टँडर्ड आहे तर हा जो चार्ट आहे हा बेसिक आहे बायोलॉजी मधला सो मुलांना हा चार्ट सगळ्यांना व्यवस्थित समजला पाहिजे कारण हा आता 9th मध्ये आहे पुन्हा 10th मध्ये असणार आहे पुन्हा 11th ला असणार आहे सो ह्या हा जर चार्ट व्यवस्थित समजलेला असेल तर तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन लक्षात येतं आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन ऑर्गॅनिझम कसे क्लासिफाय झाले किंगडम किती आहे हे माहिती असेल तर त्याचे डिटेल्स आपण व्यवस्थित स्टडी करू शकतो सो पहिला जो चार्ट आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट आपला जो मेन लेसन आहे प्लांटीचा तो आपण स्टार्ट करतोय किंगडम प्लांटी किंगडम प्लांटी जे आहे या किंगडम प्लांटीकडे कोणते असे स्पेशल फीचर आहेत जे त्यांना इतरांपासून डिफरंट किंवा सेपरेट बाजूला काढतात तर तुम्ही बघू शकता अॅनिमल पेक्षा प्लांट जे आहेत त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असणारा डिफरन्स तुम्ही बऱ्याच सांगू शकता तर यातला सगळ्यात मेन डिफरन्स तो म्हणजे प्लांटचा असणारा ग्रीन कलर आणि तो जो ग्रीन कलर आहे तो त्यांच्याकडे असणाऱ्या क्लोरोफिल या पिगमेंटमुळे आहे तर हे जे स्पेशल ऑर्गॅनिक आहे क्लोरोप्लास्ट ऑर्गॅनिकमुळे हे जे प्लांट आहे हे प्लांट इतर अॅनिमल पेक्षा इतर ऑर्गॅनिझम पेक्षा वेगळे आहे एक क्लोरोप्लास्ट आहे सो त्यामुळे त्यांचा कलर जो होतो ग्रीन दिसतो सेकंड क्लोरोप्लास्ट आहे त्यामध्ये त्यांचं फूड मटेरियल ते त्यांचं स्वतः प्रिपेअर करू शकतात तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात घ्या
आणि इथे क्वेश्चन विचारलेला आहे कॅन यू टेल मध्ये व्हिच आर द स्पेशल सेल ऑर्गनेल्स दैट डिफरेंशिएट प्लांट सेल फ्रॉम एनिमल सेल. सो प्लांट सेलला एनिमल सेल पासून सेपरेट करणारे स्पेशल कोणते ऑर्गनेल प्लांट्स कडे आहे आणि जे एनिमल्स कडे नाहीये. तर मी सांगितलं की क्लोरोप्लास्ट, मुलांना नीट लक्षात घ्या की क्लोरोप्लास्ट हे ऑर्गनेलचे नाव आहे आणि क्लोरोफिल हे पिगमेंटचे नाव आहे. त्याच्यामध्ये असणारे कलर पिगमेंट आहे त्याचं नेम आहे क्लोरोफिल. ओके, तर क्लोरोप्लास्ट हा ऑर्गनेल प्लांट कडे आहे तो एनिमल कडे आहे का? नाहीये. हा एक डिफरन्स आहे. सेकंड थिंग, प्लांट जे आहे त्यांचं व्हॅक्युअल
phloem is a food material conduct करतो. food material तयार कोणी केलं? तर तयार केलं लीफने. लीफने तयार केलेलं food material सगळ्या flowers असतील, fruits, seeds, roots, stem सगळ्या part पर्यंत supply करण्याचं काम आहे phloemचं. सो मुलांनो, मी तुम्हाला दोन conducting tissue सांगितले. conducting tissue म्हणजे काय? तर प्लांट मध्ये वेगवेगळं मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी असणारे टिश्यू. व दोन गोष्टी मेन ट्रान्सपोर्ट केले जातात, वॉटर आणि वॉटर मध्ये काही डिझॉल्व झालेले मिनरल एकत्रच ट्रान्सपोर्ट केले जातात. आणि दोन फूड मटेरियल, वॉटरच्या ट्रान्सपोर्टसाठी आहे झाले आणि फूड मटेरियलच्या ट्रान्सपोर्टसाठी आहे फ्लोएम. सो आपण बघतोय क्रायटेरिया युज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. पहिला क्रायटेरिया सांगितला प्रेझेन्स ऑर ऍबसेन्स ऑफ स्पेशल कंडक्टिंग टिश्यू. हे झायलेम आणि फ्लोएम नावाचे स्पेशल कंडक्टिंग टिश्यू आहेत की नाही त्या बेसिसवरती प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं. काही प्लांट्स कडे ते आहेत, काही प्लांट कडे हा स्पेशल कंडक्टिंग टिश्यू नाहीये. मात्र तो कोणाकडे आहे, कोणाकडे नाहीये, ज्यांच्याकडे हा टिश्यू नाहीये त्या प्लांट्स मध्ये फूड आणि वॉटर ट्रान्सपोर्ट कसं केलं जातं हे डिटेल्स आपण पुढे बघणार आहे. तर हा पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगितला. त्यानंतर नेक्स्ट सेकंड जो यूज केला जातो तो म्हणजे सीड्स आर enclosed in fruit or not. So plants ना seed एक तरह से तुम्हाला माहिती आहे. तर plant ना जे seeds आहेत तर ते seed fruit च्या आत मध्ये enclosed केलेलं आहे की नाही त्या बेसिस वरती सुद्धा क्लासिफिकेशन केलं जातं. काही प्लांटचे जे सीड्स आहेत ते सीड्स फ्रूटच्या आत असतात, काही प्लांटचे जे सीड्स आहेत त्यांना फ्रूटचं कव्हरिंग नसतं, फ्रूट तयार असते त्या प्लांटमध्ये. सो हा एक क्रायटेरिया आहे क्लासिफिकेशन साठी. तिसरा क्रायटेरिया जो क्लासिफिकेशन साठी यूज केला जातो तो म्हणजे प्लांटचे जे वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यामध्ये फ्लावर, फ्रूट, सीड हे जे प्लांट पार्ट आहेत ते आहेत की नाही आहेत ह्या बेसिसवरती प्रेझेन्स ऑर ऍबसेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट, सीड एक्सेट्रा. तर हे जे पार्ट आहे ते प्लांट कडे प्रेझेंट आहे की नाही त्या बेसिसवर मी सुद्धा प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं. सो दीज आर दी वेरियस क्रायटेरिया विच आर यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट. सो इन दॅट फर्स्ट आय टोल्ड दॅट प्रेझेन्स ऑर ऍबसेन्स ऑफ स्पेशल कंडक्टिंग टिश्यू. सेकंड, वेदर सीड्स आर एनक्लोज इन फ्रूट ऑर नॉट. थर्ड, प्रेझेन्स ऑर ऍबसेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट अँड सीड. सो दीज आर दी वेरियस क्रायटेरिया. हे क्रायटेरिया जे आहेत ते यूज करून प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं. सो आता प्लांटचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण मी जे आज तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन आहे व्हिटॅकर यांनी सांगितलेलं, त्यात फाईव्ह किंगडम मी तुम्हाला सांगितले. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाय अँड ॲनिमॅलिया. यातले तीन पार्टमध्ये झाले मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय. त्यातला प्लांटी जो आहे तो यावर्षी आहे आणि ॲनिमॅलिया जो आहे तो नेक्स्ट इयरला तुम्हाला असणार आहे. या क्लासिफिकेशन नंतर नेक्स्ट आपण बघितलं की प्लांट आणि ॲनिमल यांच्यामध्ये डिफरंट कॅरेक्टर, डिफरंट ऑर्गॅनली कुठले आहे. आणि शेवटचं, प्लांटच्या क्लासिफिकेशनसाठी कोणते क्रायटेरिया यूज केले जातात हे आपण बघितलं. उद्याच्या लेक्चरला आपण प्लांटचा क्लासिफिकेशनचा जो चार्ट आहे तो चार्ट आपण स्टडी करणार आहोत. थँक्यू.